मला विषारी साप समजण्याची चूक करू नका मी एक कोबरा आहे असं म्हणणारे मिथून दा यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट का नाकारलंय ते जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी चेतन वाघ द अर्बन बीटच्या मुद्द्याची गोष्ट या भागात आपले स्वागत करतो चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांच्यातील परस्पर संबंध खूप जुने आहेत मायानगरीत काही वर्ष व्यतीत करून लोकप्रियता पैसा कमावल्यावर राजकारण आजमावणाऱ्या व्यक्तींमध्ये अमिताभ धर्मेंद्र विनोद खन्ना जया बच्चन हेमा मालिनी रेखा बब्बर ते अलीगडच्या गोविंदा इत्यादींचा समावेश होतो तर दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पडद्यावरील अभिनेते अभिनेतेच नेते, नेते, नेते म्हणून प्रस्थापित झाल्याचं दिसतं यात एन टी रामाराव के करुणानिधी जयललिता यांच्यापासून ते कमल हसन रजनीकांत यांची नावं घेता येतात मात्र चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनाच राजकारण जमलं आहे असंही नाही आहे काहींना जमलं काहींनी स्वतः लाजमावून त्यातून अंगबाजूला काढूनही घेतलं तर काहींनी राजकारणी लोकांना लाजवेल असा पक्ष पक्षबदलूपणा केला आहे गरिबांचा अमिताभ म्हणून ख्यातनाम असणारे मिथून चक्रवर्ती यांचे वर्तन अशाच रंग बदलू शॅमिलिओन्स सरड्यासारखे ठरलाय आहे मिथूनदाने त्यांच्या चित्रपटात अनेकदा राजकीय भूमिका निभावली त्यांच्या अभिनयाचं आपण कौतुकही केलं आहे आणि डोक्यावरही घेतला आहे पण प्रत्येक वेळी राजकीय कोलांट उड्या घेणारे मिथून प्रवास ही रंग बदलण्यास सरड्यापेक्षा कमी राहिला नाही आहे तसं पाहता खऱ्या आयुष्यात त्यांना राजकारण फारसं कधीच लाभलं नाही त्यामुळे गेली काही वर्ष ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते पण आता ते सी पी एम टी एम सी नाही तर चक्क आता त्यांनी उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाची वाट धरली आहे पण मिथुनदा असं प्रत्येकदा दल का बदलतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल साजिक आहेत त्याच विषयी आधी आपण जाणून घेऊया मूळ बंगाली असलेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेले मिथून चक्रवर्ती हे उत्कृष्ट अभिनेते आहेत त्यांचे सिनेमे त्यांचा डान्स आपल्यापैकी अनेकांनाही लाभला असेल पण राजकारणातले मिथून चक्रवर्ती हे मुळात कसे आहेत याचा शोध घ्यायला हवा जेव्हा आपण त्यांचा शोध घ्यायला निघतो तेव्हा लक्षात येतं मिथून गोविंदा जितेंद्र नाचता नाचता जेवढ्या वेगाने कपडे बदलायचे तितक्याच वेगाने मिथून आपल्या विचारधारा देखील बदलल्या आहेत आता त्या कशा तर अगदी सुरुवातीच्या काळात मिथुंदा नक्षल चळवळीचे पुरस्कर्ते होते एकोणासशे सदुसष्ट साली पश्चिम बंगालमधील नक्षलवारी गावात सशस्त्र उठाव झाला त्याचं नेतृत्व चारू मुजुमदार कानुसन्यान यांनी केलं होतं आणि पुढे त्या चळवळीचं नाव नक्षल चळवळ असंही पडलं एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन मिथुन दांनी ऐन तारुण्यात त्या चळवळीचं चा समर्थन देखील केलं होतं आणि बंगालमध्ये जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा मिथून हे सी पी एम त्यातल्या त्यात परिवहन मंत्री सुभाष चक्रवर्ती यांचे ते जवळचे मानले जायचे एकोणासशे शहाऐंशीमध्ये तत्कालीन ज्यो ज्योतिबासू सरकारच्या कार्यकाळात देखील ते त्या सरकारच्या मर्जीतील असायचे आणि आपण डाव्या विचारांचे आहोत असं मी अनेकदा सांगायचे नंतर मात्र त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासाठी देखील प्रचार केला पण हा प्रचार डाव्यांच्या जवळ असताना केला होता हेही ते विशेष आहे नंतर ते ममता बॅनर्जींची हवा असताना तृणमूल काँग्रेसमध्ये गेले व तृणमूलकडूनच खासदार म्हणून राज्यसभेतही गेले पण पुढे मिथून चक्रवर्ती यांचं नाव शारदा चिट फंड घोटाळ्यामध्ये आलं आणि आपल्या नावाची चर्चा सुरू होताच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पण तसं पाहता खासदार म्हणून त्यांची संसदेतील उपस्थिती वादाचा विषय राहिला होता आणि हे आपल्याला माहिती असेल कारण त्यांची उपस्थिती ही अतिशय कमी होती ते तीन वर्षामध्ये राज्यसभेचे खासदार असताना केवळ तीनदा लोकसभेत पोचले होते आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी तब्येतीचं कारण पुढे केलं होतं पण खरं कारण हे त्यांचं शारदा चिटफंडमध्ये आलेलं नाव हेच होतं तुम्हाला प्रश्न पडत असेल की ह्या घोटाळ्यात मिथूनदांचा काय रोल होता काय संबंध आहे तर ते शारदा चिटफंडचे ब्रँड अम्बेसिडर होते चिटफंडच्या घोटाळ्यातूनच त्यांना जाहिरातींचे पैसे दिले गेले होते म्हणून त्यांच्या मागे त्यांच्यामागे देखील लागली होती आणि त्यानंतर त्यांनी एक कोटी वीस लाख एवढी रक्कम परत देखील केली होती आणि या सर्व कारणामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातं त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बी जे पीत प्रवेश केला आहे पण त्यांचा एकूण राजकीय प्रवास पाहता त्यांची कायमस्वरूपी टिकून राहिलेली कुठलीही भूमिका नाही याचीच प्रचिती सध्या तरी येते पण इथे प्रश्न पडतोय की एकीकडे भाजपने आपल्या जुन्या जाणत्या वयरुद्ध नेत्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलेलं असताना मिथून चक्रवर्तींना सत्तरव्या वर्षी पक्षस्थान देऊन भारतीय जनता पार्टी काय साध्य करायचा प्रयत्न करते आणि आता तर भारतीय जनता पार्टीची शेवटची यादीही जाहीर झाली पण तिथेही मिथून दहाचं नाव आलं नाही हे मग कुठल्या गोष्टीसाठी केला होता अट्टास अशी चर्चा सध्या समाज माध्यमांवर रंगू लागले मिथून कायम रंग बदलणाऱ्या गोष्टींमुळेच त्यांचं नाव बी जे पीने मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केलं नाही का का अजून काही वेगळं शिस्त आहे या सर्व घडामोडींवरून भारतीय जनता पार्टीत मिथून काय स्थान असेल हे येणारा काळच ठरवेल पण निवडणुका जाहीर झाल्या की अनेक हौशेगौसे राजकीय व्यासपीठावर मिरवायला पुढे येतात यामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार यांचा वावरही वाढतो पण त्यांचा राजकीय फायद्यासाठीच वापर केला जातो आणि आपल्या येथील राजकारण्यांनाही तेच हवं असतं पण त्यापैकी बहुतांशजण कसलीही राजकीय पार्श्वभूमी वैचारिक धारणा नसलेल्या असतात केवळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धीचे वलय घेऊन ते गर्दीत सामील होतात त्यातील काही जण निवडणुकाही लढवतात तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांचा वरदस्त घेऊन सत्तेवर जाण्याचा देखील प्रयत्न करतात आपल्या लोकप्रियतेचा वापर करीत सार्वजनिक सभा मेळावा रॅलींमध्ये गर्दी खेचण्याचा देखील ते प्रयत्न करतात ती गर्दी केवळ तत्कालिक आणि भावनिक असते राजकीय पक्ष देखील त्यांचा लोकप्रियतेचा वापर करून घेतात काही अभिनेते त्याला पैसा कमवण्याचं साधन बनवून टाकतात एका मतदारसंघात एका राजकीय पक्षाचा प्रचार आणि दुसऱ्या राज्यात दुसऱ्याच प पक्षाचा प्रचार हे किती विनोदी आहे ना हे आपल्या लोकशाही प्रगल्पतेचं लक्षण आहे का हे तुम्हीच ठरवा तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी द अर्बन बीट चॅनलला सबस्क्राईब बदल धन्यवाद